बिहारच्या अररियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कॅनॉल गेटजवळ बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत शेळ्या चारणारी 5 मुले जखमी झाली, त्यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मुलांना बॉम्ब सापडला, त्यांनी बॉल समजून तो उचलला आणि खेळायला सुरुवात केली, त्याचवेळी बॉम्बचा स्फोट होऊन मुले जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून सर्व जखमी मुलांना उपचारासाठी राणीगंज रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अख्तरी प्रवीण या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीणसह आणखी 4 मुले जखमी झाली असून 12 वर्षीय मोहम्मद अफजल, 16 वर्षीय सोनुकुमार, 7 वर्षीय साजिद नदाफ आणि 10 वर्षीय जुल्फराज अशी त्यांची नावे आहेत. चौघांवर राणीगंज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर अख्तरी प्रवीणला अधिक उपचार साठी अररिया येथे पाठवण्यात आले आहे. दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एसीडीपीओ रामपुकार सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बॉम्ब निकामी पथक आल्यावर दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला. एफएसएल पथक रात्री उशिरापर्यंत तपासात व्यस्त होते. या घटनेबाबत स्थानिकांनी सांगितले, दररोजप्रमाणे आजही 22 आरडी कालव्याच्या गेटजवळ मुले म्हैस बकरी चारण्यासाठी गेली होती. तिथे खेळताना त्यांना एका पांढऱ्या रंगाचे बंडल सापडले. चेंडू समजून मुले त्याच्याशी खेळू लागली, त्यावेळी अचानक बॉम्बचा स्फोट झाला. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.